एकीकडे हा संप मोडीत काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि आजपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन सुद्धा करण्यात आले पण दुसरीकडे दिवस संप मागे घेण्यात आलेला नाहीये नाशिकमध्ये शनिवारी कामावर रुजू झालेले कर्मचारी कालपासून पुन्हा एकदा गैरहजर राहिलेत त्यामुळे नाशिक विभागामध्ये काल एकही बस रस्त्यावर धावू शकलेली नाही आज सकाळपासून सुद्धा एकही एस बस आगारातून बाहेर पडलेली नाहीये त्यामुळे नाशिक मधली एस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी एकीकडे एस टी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप मोडीत काढण्यासाठी सरकारकडून कारवाईचा बडगाहा उगारला जातोय आजवर अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन देखील केलं गेलं आहे मात्र असं असलं तरी दुसरीकडे कर्मचारी हे अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत मी आता नाशिकच्या पंचोटी आगार पंचोटी डेपोमध्ये आहेत गेल्या अनेक दिवसांपासून या बस एकाच ठिकाणी उभ्या आहेत अक्षरशः त्या धुळखात पडलेल्या आहेत जवळपास वीस दिवस उलटून गेलेले आहेत मात्र अजूनही हा संप मागे घेण्यात आलेला नाही आहेत नाशिकचा जर विचार केला तर नाशिकमध्ये शनिवारी जवळपास छत्तीस कर्मचारी हे पुन्हा एकदा कामावरती रुजू झालेले होते मात्र तेच कर्मचारी कालपासून गैरहजर आहेत त्यामुळे आज पास आज देखील सकाळपासून नाशिक जिल्ह्यातील एकाही आगारातून एकही ही निघू शकलेली नाही त्यामुळे बससेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहेत ही सर्व परिस्थिती बघता तसं बघितलं तर हे एस टी कर्मचारी आर्थिक संकटात आहेत त्यांच्यावरती मोठं संकट हे कोसळलेलं आहे तर दुसरीकडे सरकारकडून पगार वाढ देण्याचं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे मात्र तरी देखील हे कर्मचारी अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत अजूनही त्यांचं उपोषण जे आहेत ते सुरू आहेत आणि ही सर्व परिस्थिती बघता आता हा एस टी संप किती दिवस चालणार यावरती सरकारकडून काय पावलं आता टाकली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन किरण कटरसह प्रांजीर कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट